कोल्हापूर विमानतळावरील नूतन टर्मिनल बिल्डिंगचं काम आता पूर्णत्वाकडे आलंय ऐतिहासिक कोल्हापूर मधील विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचा लुक सुद्धा ऐतिहासिक असावा या संकल्पनेतून या बिल्डिंगची रचना करण्यात आली आहे याचीच पहिली झलक पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी घडवली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया कोल्हापूर विमानतळावरील नूतन टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन काही दिवसांवरतीच आता येऊन ठेपलेलं आहे खरंतर याच कामाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूरवरती आलेले आहेत त्यांनी काही वेळापूर्वीच या टर्मिनल बिल्डिंगची के पाहणी केली इथली कामाची पाहणी केली मी सध्या त्याच विमानतळावरती आहे ज्या विमानतळाची कधी एकदा उद्घाटन होतं याची उत्सुकता अनेक कोल्हापूरकरांना आहे आणि त्याच विमानतळाची पहिली झलक मी सगळ्या कोल्हापूरकरांना घडवते आपण ही भव्य अशी टर्मिनल बिल्डिंग जी आहे ती पाहू शकताय गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कोल्हापूरकरांना अपेक्षा होती कधी एकदा कोल्हापूरचं विमानतळ होते आणि ते आता या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात साकारताना पाहायला मिळते आपण हा कोल्हापूर विमानतळाचा लूकच कोल्हापूरला मोठं ऐतिहासिक महत्व आहे आणि त्याच ऐतिहासिक कोल्हापूरमध्ये याच टर्मिनल बिल्डिंगला एक ऐतिहासिक लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पूर्ण टर्मिनल बिल्डिंगची बांधकाम जे आहे ते दगडी बांधकाम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येक बांधकामावरती मशाल देखील लावण्यात आल्याचं दिसते कोल्हापूरपासून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील विविध कानाकोपऱ्यामध्ये दे याच विमानतळावरून जाण्यासाठी अनेक कोल्हापूरकर तर सज्ज आहेत अनेक कोल्हापूरकर उत्सुक आहेत आणि त्या पद्धतीनं कोल्हापूर कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी अनेक विमानसेवा या ठिकाणी येतील अशी देखील अनेकांना अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच कधी एकदा आता हे कोल्हापूरच्या विमानतळाचं उद्घाटन होतंय आणि या ठिकाणून आपण प्रवास करतोय याचीच उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर